हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल विदर्भ ब्लॉगरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे सरोज। तर कसे आहात तुम्ही सगळे मला नक्की कमेंट करून कळवा। आणि हा आहे गुढीपाडव्याचा नेक्स्ट डेचा ब्लॉग। तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सगळीकडे कोरोना व्हायरस सुरू आहे, तुम्ही न्यूजमध्ये बघतच असाल। तर लहान मुलं असतील घरात तर लहान मुलांची काळजी घ्या, वृद्धांची काळजी घ्या, हँडवॉश करा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका। तर सॅनिटायझरचा उपयोग करा आणि हे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते कारण याची खूप आवश्यकता आहे। तर हे बघा, आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे एक रेसिपी। तर ती आहे दुधाच्या साईपासून तूप बनवणे। तर मी दुधाची साय जी असते ती काढून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते ती। तर आता ही 15 दिवसाची मी साय काढून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये। तर आता त्यापासून बनवणार आहे मी तूप। आणि कसं बनवते मी तूप तर ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला आता आपण जो किचनकडे आणि रेसिपीकडे। तर बघा, इकडे आहे माझी मुलगी दृष्टी आणि माझी मिस्टर। तर ही जी साय असते दुधाची ती मी काढून ठेवते, 15 दिवसाची मी काढून घेतलेली आहे आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवते स्टोअर करून। तर फ्रीजमधून मी काढून ठेवलेली आहे 10 ते 15 मिनटं आधी आणि त्यानंतर भांड्यामध्ये एका काढून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जी रवी असते त्या रवीने घोटून घ्यायचं आहे। तर याला वेळ लागतो, मिक्सरमध्ये सुद्धा हे होतं पण आज आम्ही मिक्सरला नाही लावलं तर हाताने करून घेतो आहे। तर हे बघा, रवीने घोळून घ्यायचं त्याला। 20-25 मिनटं तर लागतातच पण छान निघतं ते लवकर। आता माझी मिक्सर मला हेल्प करत आहे आणि ते म्हणाले ती मी करून देतो। तर माझे मिस्टरच करत आहे ते आणि दृष्टीसुद्धा त्या बसली आहे मदत, तीसुद्धा मदत करते आहे। बघा, तिला कॅमेरा पाहून तिलाही मजा वाटते तर तीसुद्धा मध्ये मध्ये करते आणि कॅमेरा बघितला की तीसुद्धा पोहोच देते कॅमेरासमोर। तर हे बघा, आता ती करते आहे आणि हे बघा, तर जे दुधाची आता थोडी थोडी हे बघा जे लोणी असतं ते निघायला सुरुवात झालेली आहे। तर हे बघा, दिसत असेल तुम्हाला जे लोणी आहे ते वेगळं होत आहे आणि जे ताक असतं बटर मिल्क ते वेगळं होत आहे। तर दृष्टीला ते बघा खूप आवडतं, ते जे लोणी असतं ते तिला आवडतं तर ती खात आहे। तिला दिलेलं आहे मी थोडंसं आणि आता हे बघा, जे मिल्क आहे बटर मिल्क आपलं ते वेगळं झालेलं आहे आणि जे लोणी आहे ते सुद्धा वेगळं झालेलं आहे, बरोबर एक आलेलं आहे। तर 20 ते 25 मिनटं घोटून घ्यायचं आहे, 20 ते 25 मिनटात ते सगळं वेगळं होऊन जातं। ते हे बघा, मिक्सरला लावलं तर मिक्सरच्या भांड्याला लवकर होतं पण हाताने केलं तरी चालतं, हाताने लवकर होतं, 20-25 मिनटात ते निघून जातं। तर हे बघा, आता जे बटर मिल्क आहे ते आपलं वेगळं झालेलं आहे। आता एका चमच्याने ते काढायचं आपल्याला। हे बघा, त्याचं जे पाणी आहे ते खालीच ठेवायचं आणि जे लोणी आहे पूर्ण ते लोणी काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपल्याला तूप गरम करायचं आहे त्यामध्ये ते पूर्ण पाणी त्याचं झारून असं काढून घ्यायचं ते। तर हे बघा, आता माझे मिस्टर आहेत ते काढून घेत आहे पूर्ण आणि एका भांड्यात पूर्ण कम्प्लीट ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा किती छान निघालेलं आहे, 15 दिवसाची आहे ती स्टोअर केलेली साय दुधाची। तर स्टोअर केलेल्या साईजचं सुद्धा बघा किती छान, खूप सारं लोणी निघालेलं आहे। तर मी नेहमी घरीच बनवते तूप, मी बाहेरचं विकत आणत नाही। तर हे बघा, भरपूर सारं लोणी निघालं आहे आणि लोणीसुद्धा खायला खूप छान वाटतं, पराठ्यांवर वगैरे लावायलासुद्धा छान वाटतं। तर आता हे लोणी ठेवणार आहे मी गॅसवर, गॅस सुरू केलेला आहे मी आणि त्याला सतत थोडंसं चमच्याने ढवळत राहायचं, नाहीतर ते उतू जाण्याची शक्यता असते कारण ते वरवर येत असतं गण। तर हे बघा, आता मी ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याला सतत मी चमच्याने ढवळत राहणार आहे। तर यालासुद्धा 10 ते 15 मिनटं आपले लागतात। तर हे बघा, चमच्याने आपल्याला सतत ते गॅसजवळ उभं राहून त्याला घोळत राहायचं आहे आणि हे बघा, आता थोडं थोडं आपलं जे तूप आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे। तर हे बघा, पिवळसरपणा आपल्याला दिसतो आहे तुपाचा आणि हे आता मी त्याला छान घोळून असं घेणार आहे कारण ते वर येतं उतू जातं, त्याच्यामुळे सतत त्याला आपल्याला घोळत राहायचं आहे। आणि हे बघा, आता छान आपलं तूप असं निघालेलं आहे आणि पिवळा कलरसुद्धा छान दिसतो आहे। तर हे बघा, हे बघा, आता हे जे तूप आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे। आता हे तूप आपलं डन आहे।
तर आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि ज्या डब्यामध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे त्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. तर ही चहा गाळणी घेतलेली आहे मी, तर त्या चहा गाळणीने गाळून घ्यायचं आहे. जे खाली उरलेलं असतं त्याचं जे, तर ते खाली राहतं आणि तूप जे आहे ते डब्यामध्ये आता आपण स्टोअर करून घेणार आहे. बघा किती सारं छान तूप निघालेलं आहे याचं. तर अशा प्रकारे तुम्ही बनवा घरी. आणि माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर ओके, बाय.